नमस्कार, कसे आहात सर्वजण? चांगले आहात ना? आपल्या स्वादिष्ट चटकदार रेसिपी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चटणी. तर चला तर बघूया कशी बनवायची आहे ती शेंगदाण्याची चटणी. सर्वप्रथम आपण हे शेंगदाणे तव्यावरती भाजून घेऊया. हे शेंगदाणे आपले चांगले भाजून झालेले आहेत. मी इथे अर्धा चमचा जिरे घेते, बारीक जरा करून घेते. लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, हे मी खलबत्त्यात टाकते. आता चवीनुसार मी मीठ टाकते, ह्यात चवीनुसार तिखट टाकते. याच्यामध्ये मी दोन चमचे तिखट घेतलेलं आहे. आता हे सगळं मी बारीक करून घेते. आधी इथे बघू शकता हे चेचून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण भाजलेले शेंगदाणे टाक. आता हे परत आपण चांगलं चेचून घेऊ. शेंगदाण्याची चटणी करताना नेहमी लक्षात ठेवायचं, शेंगदाण्याचं पूट हे जरा मोठंच ठेवायचं. आपण गर्भ गर्भ असं मग चवी लागते. जरा एखादा दाताखाली शेंगदाण्याचा तुकडा आला की भाकरी बरोबर तो खायला खूप छान लागतो. ही आपली खलबत्त्यातील तोंडाला चव आणणारी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे. तुम्हाला मी केलेली शेंगदाण्याची चटणी कशी वाटली हे नक्की कमेंट मध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.